मी एकतर आव्हाडांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देऊ इच्छित नाही, पण आयुष्यभर खोटं बोलण्यामध्ये ज्यांचा जन्म गेला, कारण बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल काय भूमिका ज्यावेळेला मांडली गेली, मी तर जितेंद्र आव्हाडांचं माझं कधी फारसं बोलणं होतच नाही, त्याला पक्षाध्यक्षांच्याकडे की एक बाबासाहेब पुरंदरे नवदीच्या पुढचे ग्रस्त आहेत, शिवशाहीर म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, या सगळ्या गडकोट किल्ल्यावरती स्वतः ते अनेक वेळेला वेळोवेळी त्या त्या कालावधीमध्ये गेलेले आहेत, तर त्यांनी मांडलेल्या मतांच्याबद्दल भूमिका प्रखर वेगवेगळी राही, पण थोडंसं वयापरत्व त्या ठिकाणी उल्लेख केला गेला पाहिजे असं मी प्रांताध्यक्षांना त्यावेळचं सांगितलं, आजच्या नाही कारण आजचा प्रांताध्यक्ष मी आहे, मी त्यावेळचं सांगतो आहे, तर त्यावेळेला सांगितलं, आता ते म्हणतात मी त्यांना पक्षाच्या बाहेर काढायला लागलो, मी त्यांना पक्षाबाहेर काढणार कोण, म्हणून म्हटलं की फार खोटं बोलणाऱ्या माणसांच्या अवतीमध्ये मी काही ज्यादा बोलू इच्छित नाही,